मित्रांनो, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला की दुर्गा दिवाणावरून खाली पडली, तर त्यामुळं मी प्रियंकावर नाराज होतो आणि रातचंच तुम्हाला सांगतो लय रडली होती. आणि दुपारून मी डॉक्टरांकडे पण नेऊन आणलं तिला, पण काय नो प्रॉब्लेम. डॉक्टर म्हणले काय असं काय नाही, फक्त इथं सुजलं होतं त्याचं, अशी पालथी पडली ना वरनं दिवाणावर रप्प दिसणार. त्याच्यावर विषू कुठल्या कुठं झालाय तुम्हाला आता मी सांगतो. सांगू का नको ते पण वाटतंय, कारण की पुन्हा अजून सासूबाई हेडो बघायच्या, अजून काहीतरी व्हायचं. झालंय काय माहितीये का, काल भांडणं झाले. ते भांडणं म्हणजे असं काय शिवीगाळ हे नाही, पण असं रोसाफुगे तकतक झाली. जर आता तुम्ही म्हणसान कोणाची झाली, प्रियंकाची तुमची झाली पोरगे पडली म्हणून, का सासूची प्रियंकाची झाली, नक्की कोणाची झाली? तर भांडणं झाली तुम्हाला सांगतो माझ्या आईची आणि प्रियंकाची आईची. बघा, पोरगी पडली रात्री, मी ओरडाय पाहिजे आणि ह्या दोघींचीच लागली. आणि कशी लागली बघत बघत लागली ते तुम्हाला सांगतो. काल तुम्हाला सांगतो व्हिडिओ मी टाकला, अपलोड केला की दुर्गा आपली पडली, प्रियंकाला काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. माझा तर काय हात उचलत नाही, हाणायच्या आधी तिने मावसं सोडून देते. आता झाली चुकी तर जाऊ द्या, होत असते ह्या विचाराने मी गप बसलो. पण तो व्हिडिओ बघितला आणि मग सासूबाईचा कॉल आला मला माझ्या मोबाईलवर, म्हणजे प्रियंकाच्या आईचा. मग इतके दिवस कॉल नाही केला, आणि काल हेडो बघितला की केला. मी इतके दिवस दवाखान्यात होतो, तुम्हाला माहित आहे गुचर ताप झालता मला, हात पाय गळटलंही होतं. 3 दिवस ॲडमिट होतो, तेव्हा नाही त्यांनी कॉल केला, विचारलं की जावाय कसा आहे काय बरं आहे का कसं काय झालं काय. आणि काल पोरगी बारकी दिवाणावरून पडली तर लगेच व्हिडिओ पडतोय ना त्यावर, तर कॉल असू द्या लिकीची माया असं. बरं, मी विचारलं की बाबा मी आजार होतो कॉल नाही केला काय नाही म्हणलं, तर म्हणलं मला माहीतच नाही, मला कोण म्हणलंच नाही, सांगता का तुम्ही, तुमचं काम आहे सांगायचं. म्हणजे बघा माझं काम आहे, मी दवाखान्यात असताना असे सलाईनची नळी असताना पण कॉल करायचं, मी आजारी रे मला बघा या, मी आजारी मला बघा या, ही माझं काम आहे या, तिथं मी चुकलो सांगितलं नाही. असू दे त्याचं काय नाही, मला काय असं म्हणजे बघा या, मला तुमच्या सारखी प्रेमळ लोक लय ती दवाखान्याने येऊ येऊ हुडकू हुडकू तुम्हाला सांगतो, मला भेटाय आली, खायला घेऊन आली, काळजी केली मेसेजवारे कॉलवारे, घरी आले काय तुम्ही बघितलंच. तर मला काल कॉल केला, मला म्हणल्या मला बोला की मामी, म्हणलं पोरगी कस काय पडली, म्हणलं कस काय पडली, म्हणलं पडली प्रियंकाला विचारा कस काय पडली, मला काय माहित. म्हणलं तुम्ही काय केलं, झोपला होता काय? म्हणलं रातचं पोरगी पडली, म्हणलं दिवसा नाही पडली, म्हणलं रात्री 2:30 2 वाजता पडली, म्हणजे झोपलोच असं सारे झोपलोच होतो. म्हणलं तसं का माघारी बोलताय, मला म्हणल्या म्हणलं माघारी काय बोलतोय तो, म्हणलं चांगलं सांगतो तुम्ही जसं विचारताय की का तुम्ही झोपला होता का पोरगी पडोस, तर झोपलोच होतो. तुमची पोरगी जागी असली तर तिला विचारा, तुमची पोरगी झोपली होती का ती विचारा म्हणलं तिला. म्हणलं नाही नाही तसं नाही मला म्हणायचं, म्हणजे एवढं बेशुद्ध झोपत्यात का पोरगे पडोस, तर म्हणलं ते तुमच्या पोरीला कळलं पाहिजे ना. तिला 4 वेळा मी सांगितलं प्रियंकाला की बाबा प्रियंका पोरगी ह्या साईडला घेत जाऊ नको, देवांच्या ज्या साईडला उतरतो आपण त्या साईडला नको घेऊन, हिकडे साईडला घेत जा. ती पोरगी आता उलती पालती होती, तिला कळतंय का काय? मला आडवं बोलले, बरं ठीक आहे असू द्या म्हणलं काय नाही, तुमची आसन पुरीवर लय दुर्गा माया. कोण आहे रे? मग तेवढ्या तुम्हाला सांगतो आमचं बोलणं हे चाललं, आता बऱ्याच गोष्टी काय सांगत नाही.
म्हणले मला माहित होतं होय तुम्ही दवाखान्यात होता आणि हे ते म्हणलं बरं हिडो ही दिसला तुम्हाला म्हणले आपलं सहज चिकेन दाखवलं म्हणले मला म्हणजे प्रियंका चुलत भाऊ त्यांनी दाखवलं बरं असू द्या नका बरं म्हणलं मी खनखन येते आता मग काय आता पुरी लिहायचं का बघाय म्हणलं म्हणलं दिदू कुठे म्हणलं दिदू आहे किचनमध्ये तेवढ्यात आली आमची आहे वर मग सासूच माझं बोलणं आईने ऐकलं होतं वाटतं आई म्हणले काय म्हणते सासूबाई दे इकडं म्हणलं बोल म्हणलं कोण आले म्हणलं आई आली बोला मग त्या दोघींचं बोलणं झालं म्हणलं ते आपल्याला काय ऐकायच नको त्या दोघींचं मी खाली गेलो किचनमध्ये पाणी प्यायला पाणी प्यायला गेलो तुम्हाला सांगतो तर महागार येऊस तर एक तर माझं तुम्हाला सांगतो ते सकाळ मूडच नव्हता डोकं हाणलं होतं त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो तर पूजेच्या आईने माझं डोकं खाल्लं होतं म्हणजे पांडूच्या सासून मी बाथरूमला गेलो आहे आतमध्ये सकाळ आणि दारात आल्या त्या आणि दार वाजवत्या त्या मग माणूस आवाज ना आवाज काहीच नाही आल्यावर माणूस म्हणतो कोणतरी बाथरूमला गेलंय तरी दार वाजवत्या ठका 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 कोण आहे आत कोण आहे आत मी म्हणलं मी या मी कोण म्हणलं जावाई काय करताय आता माझं मग तीच दरवाजा आपटून ते वाजून वाजून माझं डोकं खा हल्ल होत मी म्हणलो झोपलोय म्हणले हा आत काय झोपताय म्हणले असं म्हणजे तर तुम्हाला सांगतो असं दरवाजा वाजून वाजून ते माझं आधी डोकं खा हल्ल होत मी म्हणलं काय नाही म्हणलं झोपलोय आतमध्ये हा म्हणले दिवाण सोडून आत का झोपलाय म्हणले मग मला तुम्हाला सांगतो मी काय केलं पांडूला कॉल केला पांडू म्हणलं अरे कुठे म्हणलं म्हणलं का रे अरे म्हणलं ती तुझी सासू येऊन दरवाजा वाजवायला लागली म्हणलं बाथरूमचा त्यांना सांग म्हणलं मग ती म्हणलं मी पण खाली ऑफिसमध्ये थांब पूजेला लावतो पूजा आली आणि ती तिच्या आईला म्हणली अग आय म्हणले भाऊजी बाथरूमला गेलेत म्हणली ये इकडं बाथरूम म्हणून तसं सांगतात का माझे माझ्या करायला म्हणली झोपल्यात म्हणतात आतमध्ये ती एक वायल तुम्हाला सांग काय आता काय करावं ते डोकं हाणलं होतं आधीच खाली गेलो पाणी पिलो वरती आलो तोपर्यंत तुम्हाला सांगतो प्रियंकाची आईचं आणि माझ्या आईचं झगड पकड कशावन म्हणलं काय झालंय म्हणजे प्रियंका लय काम पडायला लागलंय म्हणजे तिच्या आईला तिथं बसून दिसायला लागलंय म्हणलं 100% काहीतरी ह्या दोघींचं झालं म्हणलं ठेव फोन म्हणलं ठेव फोन म्हणलं नाही आता काय कर दोन चार बाया लाव म्हणले घरात का मला मी काय मी बसतीच आहे की म्हणले मग मी फोन घेतला म्हणलं काय झालं सासूबाई म्हणलं काय म्हणले आमचं बोलल्याला तोंड दिसत तुम्हाला मी सहज म्हणले की बाबा झोपली असन प्रियंका तिला झोप लागली असन काम लय पडत तर तुमची आई मला माघारी बोलते की म्हणते बाबा हा एकटीव नाही होय समजा घरचा लोड समजा करत आम्ही बसतोच पूजा बसते आम्ही बसतो असं उलट बोलल्या म्हणून म्हणलं मी म्हणलं बाबा दिवसभर काम आणि कटळले असन प्रियंका म्हणून पोरगी देवांवरून खाली पडली असन लक्ष द्यायचं तर तुमची आई माघार बोलते आता म्हणते तिला जो पाळणा बांधून देते हलवतीन आम्ही करतो काम आणि काय त्या दोघींचं झालंय कालचा दिवस तुम्हाला सांगतो मूड मध्येच नव्हतो समजा असाच गेलाय काय करावं परत प्रियंकाने म्हणलं तुझ्या आईचा कॉल आलता म्हणलं असं असं बोलले मग प्रियंका म्हणली काय गरज होती का आत्यांकडे तुमचा कॉल द्यायचा माझ्या आईचा तू आत्यांकडे कॉल द्यायची काय गरज होती का माहित आहे शब्दाला शब्द लागले लगेच वाढी उद्योग होत्यात मग प्रियंकाने तिच्या आईला कॉल केला परत त्याला आणि त्या दोघींचं बोलणं झालं येणार आहे आज
आज माझी सासू येणार आहे, म्हणल्या जावाई आजारी होतं ती पण बघते आणि दुर्गा पडली त्यासाठी पण येते, या म्हणलं। त्या दोघींचं काय बोलणं झालं ते बघा, काय मला काय माहित नाही। तर आज येईन तुम्हाला सांगतो, प्रियंकाच्या आईचं काय बोलणं झालं काय माहित नाही, पण ती म्हणली होती येते मी दुर्गाला बघायला कस काय पडली काय झालं, तर येईन बघू। मग आता प्रियंकाची आई आल्यानंतर माझ्या आईची चेहरापट्टी आणि प्रियंकाच्या आईच्या चेहऱ्याचे रिॲक्शन कसे असत्यान जर तुम्हाला बघायचं असलं तर नेक्स्ट ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू करा। मी मुद्दाम शूट घेणार आहे, मुद्दाम दाखवणार आहे, सासूबाई आले आले असा कॅमेरा काढणार आहे आणि आईचं पण घेणार आहे। झाले त्या दोघींचे तत्तक तर बघू बोलतात का काय होतंय काय नाही, माझं काय नाही। तर ठीक आहे येणार आहे दुपारला, तर ब्लॉग करा कंटिन्यू, मी दाखवतो तुम्हाला काय होतंय काय नाही आल्यानंतर।